त्वरित नेमणे आहे. कंप्यूटर ऑपरेटर, फोटोशॉप डिझायनर, MSC.NET, PHP आणि जावा डेव्हलपरची त्वरित नेमणूक करणे आहे. संपर्क साई एंटरप्राइजेस, कॉलेज स्टॉप, मालेगाव, सुरेश निकम. मोबाईल नंबर 79 72 83 40 38. कमलेश रुमाले, मोबाईल नंबर 98 7 54 56 27. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. नांदगाव. नांदगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाची दुरवस्था झाल्याने शिवकन्या शिवप्रेमी संगीताताई सोलोने यांनी आमरण उपोषणाची हाक दिली व त्या आंदोलनाला पाठिंबा देत अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने रास्ता रोकोचे नियोजन करण्यात आले होते. मात्र ही माहिती आमदार सुहास अण्णा कांदे यांच्यापर्यंत पोहोचल्यानंतर सुहास अण्णा कांदे यांनी त्वरित दखल घेत 20 लाख रुपये निधी उपलब्ध करून दिला व येत्या शिवजयंतीपर्यंत शिवस्मारकाचे नूतनीकरण करण्याचे आवाहन दिले. त्यानंतर त्वरित भूमिपूजन देखील करण्यात आले. त्यानंतर शिवप्रेमी संगीता सोनोने व अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने आमदार कांदे यांचा सत्कार करून सर्वांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले आहेत. कोणत्याही महापुरुष स्मारकाबद्दल काही समस्या असल्यास आंदोलन करण्याआधी लोकप्रतिनिधी व नात्याने माझ्यापर्यंत माहिती पोचवावी. मी आंदोलनाची वेळ येऊ देणार नाही असा शब्द आमदार सुहास अण्णा कांदे यांनी दिला व आजपर्यंत सर्वच महापुरुष स्मारकाचे डागडुजीकरण करण्याचे कार्य हाती घेत असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रसंगी संगीता सोनोने अखिल भारतीय मराठा महासंघाचे श्री कदम भास्कर झालते, भीमराज लोखंडे, सुरेश शेळके, विशाल वडवले, मुस्लिम आरक्षण समितीचे शेख बाळासाहेब कवडे, बालिकाका कवडे, नगराध्यक्ष राजेश कवडे, मुख्याधिकारी श्री धांडे, तसेच गुलाब बाबड, किरण देवळे, सुनील जाधव, सागर हिरे, भाऊराव बागुल आदींसह मोठ्या प्रमाणात मराठा समाज बांधव व नागरिक उपस्थित होते. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी किरण काळे, नांदगाव. की इथं सर्वांचं स्वप्न आज पूर्ण होत आहे आणि आमदार साहेबांनी एका शब्दावर माझ्या की ताई तुम्ही पहिले फक्त सर्वात पहिले मला सांगायला पाहिजे होतं. तुम्ही एक शब्द मला सांगितला असं तरी तुम्हाला ही वेळ आली नसती आणि यापुढे भी ती वेळ येणार नाही. शिवाजी महाराजांचं कोणतंही काम असलं किंवा काही असलं तरी तुम्ही बिंदास मला एक भाऊ म्हणून कधी पण फोन करा. मी तुमच्या कोणत्या पण कामाला कधी पण सहभाग होईल. सर्वप्रथम मी आमदार साहेबांचा सर्व पहिले आभार व्यक्त करते आणि जो समाज हिंदू समाज आपला हिंदू समाज असो किंवा कोणता समाज असो यांनी सर्वांनी मला साथ दिली. आजच्या शिवसृष्टी आमच्या दैवत ज्यांनी आम्हाला स्वराज्य दिलं, ज्यांनी ताटमानेने ह्या जगामध्ये ह्या देशामध्ये ह्या राज्यात जिल्ह्यात जगायचं शिकवलं, आदरणीय आमचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं आणि शिवसृष्टीचं आम्ही सर्व मिळून आदरणीय बबीकाका, मी आणि मराठा महासंघ, आमच्या भगिनी आदरणीय संगीताताई यांच्या सगळ्यांच्या मदतीने आम्ही त्याचं नूतनीकरण करतो. थोडंशा काका असेल, मी असेल, आमच्याकडनं काही झालं असेल दुर्लक्ष, तर आम्ही ताईंची आणि सर्व या समाजाची म्हणजे सर्व तालुक्यातल्या समाजाची दिलगिरी व्यक्त केलेली आहे. भविष्यात कुठल्याही महापुरुषाचं असं होणार नाही, परंतु सुंदर ह्या तालुक्यात नव्हे तर ह्या महाराष्ट्रामध्ये असं मंदिर असेल असं नूतनीकरण आम्ही करू अशी मी ताईंना आणि सर्व ह्या काका कवी काका आणि मी सर्वांना आश्वासित करतो की सुंदर असं मंदिर तिथे असेल. आमच्या भगिनी संगीताताई या आज उपोषणाला बसणार होते, परंतु या नांदगावचे बुलंद आवाज तडफदार नेतृत्व आमचे मित्र आमदार कांदेसाहेब यांनी रात्री त्यांना जेव्हा माहिती पडलं तेव्हा ताबडतोब त्याची दखल घेतली आणि ताईंची भेट घेऊन ते स्मारक बनवण्यासाठी 20 लाख रुपये मंजूर केले आणि आज ते तेवढ्यावर न थांबता आज त्यांनी प्रत्यक्ष आज त्या भूमिपूजनाची कुदळी मारली. इथं नगरसेवक पण आहेत, त्यांनी पण आम्हाला आश्वासन दिलं की त्यांच्या सगळ्यांच्या कल्पनेप्रमाणे इथलं शिवस्मारक होईल. मी या दोन्ही नेत्यांचं अखिल भारतीय मराठा महासंघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने आभार मानतो. इथून पुढेही आपण अशीच आम्हाला साथ द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो. थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय. महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबलभूमी ॲप डाउनलोड करा.